या आठवड्यात मराठी मनोरंजन विश्वात काय घडलंय खास, कोणत्या बातम्या चर्चेत राहिल्या ते जाणून घेऊयात टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूज मधून. बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस मराठी याचा दुसरा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला. या टीझर मध्ये किती कलाकार असणार, किती दिवस ते बिग बॉसच्या घरात राहणार आणि या घरात किती कॅमेरा असणार, या सगळ्याबद्दल या टीझर मध्ये सांगितलं गेलंय. लोकप्रिय मराठी सिनेमा व्हेंटिलेटर या चित्रपटाचा आता गुजरातीमध्ये रिमेक होणार आहे. फिल्म मेकर आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते मूर्त शॉट ची क्लॅप देण्यात आली. भरत शॉट बहु बहु शुभकामना. रवी जाधव दिग्दर्शित न्यूड या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. न्यूड आर्ट आणि न्यूड मॉडेलिंग या विषयावर बेतलेला हा सिनेमा असून ट्रेलरमुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला रणांगण या सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. विनायक गजानना असे या गाण्याचे बोल आहेत. प्राजक्ता माळी या गाण्यामध्ये गणेशाला साथ घालताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. बंध नायलॉनचे या सिनेमानंतर तब्बल 2.5 वर्षांनी ते एकत्र येत आहेत. कुंकू टिकली आणि टॅटू ही नवीन मालिका कलर्स मराठी या वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3 वेगवेगळ्या विचारधारा या सिरियलमधून आता प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मराठीतील काही दिग्गज कलाकार खास एप्रिल फुलच्या निमित्तानं लोकांसमोर येत आहेत. किशोर कदम, भारत गणेशपुरे, ऋषिकेश जोशी या विनोद वीरांना एकत्र आणणारा वाघेऱ्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दिग्दर्शक आनंद म्हणजेच अँडी यांनी दिग्दर्शित केलेल्या गावठी या सिनेमाचा दिमागदार प्रीमियर नुकताच पार पडला. श्रीकांत आणि योगिता चव्हाण ही फ्रेश जोडी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तसंच चित्रपटातील इतर काही मान्यवर कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. अभिनेता भाऊसाहेब शिंदे आणि अभिनेत्री गायत्री जाधव यांच्या बबन चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान पुण्यात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये चित्रपटाचे कलाकार उपस्थित होते. तसंच भाऊसाहेब शिंदे रॅलीत नाचताना दिसले. झी नाट्य गौरव या दिमागदार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सिने नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. तर या होत्या एम टाउन मधील काही ठळक घडामोडी. मनोरंजन विश्वातल्या अशाच इंटरेस्टिंग अपडेट्स आणि लेटेस्ट न्यूज साठी पाहत रहा फक्त राजश्री मराठी.